नमस्कार, माझी रेसिपी माझे बाग मध्ये आपले स्वागत। भारतातील प्रत्येक घराघरामध्ये आवर्जून लावणारे एक महत्त्वाचे रोप म्हणजे तुळशीचे रोप। काही लोक या तुळशीला धार्मिक श्रद्धेमुळे लावतात, तर काही लोक तिचे औषधी गुणधर्मामुळे लावतात, पण प्रत्येक घरात ही तुळस लावलीच जाते। आणि एवढंच नव्हे तर तिचं निरनिराळ्या प्रकारे संगोपनही केलं जातं। तिला पाणी, वेळेवर पाणी घालणे, माती घालणे, या सर्व गोष्टींची काळजी घेतली जाते। पण कधी कधी काय होतं, तुळस ही खूप चांगली वाढते, कधी कधी तुळस चांगली वाढते आणि अचानक या तुळशीची पाने पिवळी पडतात आणि पाने गळून पडतात आणि मग तुळस सुकून जाते। आपल्याला नेमकं कारण समजत नाही की आपली तुळस का सुकायला लागली नाही, म्हणून आपण निनाळे कारण शोधायला लागतो। पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे तुळशीची वाढ पूर्ण झाली की तुळशीला मंजुळा यायला लागतात, आणि हेच महत्वाचं कारण असतं आपली तुळस सुकण्याचं। तुळशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर या मंजुळा येतात, त्याला फुले येतात आणि नंतर त्यात बी तयार होते आणि तुळशीची वाढ पूर्ण होते। पण तुळशीला पुनर्जीवित करण्यासाठी काय करायचं, तर सर्वात प्रथम ज्या मंजुळा येतात तुळशीला, त्या परिपक्व होण्यापूर्वीच त्या खुडायच्या, म्हणजे तुळस पुन्हा पुनर्जीवित होते। आणि या खुडलेल्या मंजुळांच्या आजूबाजूला नवीन नवीन फांदा येतात। पण एवढं करूनही कधी कधी तुळस ही पुन्हा सुकून जाते, तर काय करायचं, या तुळशीच्या वाढलेल्या ज्या फांद्या आहेत त्यांची छाटणी सुद्धा करणे अतिशय महत्त्वाचे असते। अशा प्रकारे सुकलेल्या तुळशीची छाटणी कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आता बघा, माझ्या घरामध्ये ही तुळस आहे। या तुळशीला 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि मी सुद्धा या तुळशीची वारंवार काळजी घेते, नियमित पाणी घालते, ज्या मंजुळा फुटते, वाळलेल्या फांद्या फुटते, तरी सुद्धा ही माझी तुळस अचानक सुकली। आता या सुकलेल्या तुळशीच्या मी पुन्हा पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करणार आहे। तुळस सुकली म्हणून लगेच तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, काय करायचं, या तुळशीच्या रोपाचं निरीक्षण करायचं। बघा, इथे जरी रोप सुकलेलं असलं तरी याच्यातल्या काही फांद्या जिवंत आहेत आणि त्यांना छोटी छोटी पाने सुद्धा आली आहेत। ही पाने अतिशय कमजोर आहेत, छोटे छोटे फांद्या आहेत त्या सुद्धा अतिशय कमजोर आहेत, त्यांचं निरीक्षण करायचं, कारण या पुन्हा पुनर्जीवित होऊ शकतात। मग काय करायचं, याच्या ज्या वाळलेल्या फांद्या आहेत या फांद्या आपण अशा हाताने खुडायच्या। बघा, जर या फांद्या हाताने खुडा किंवा कात्रीने खुडा, बघा कात्रीने कापा, पण ज्या जागी या फांद्या आहेत त्यांना पाणी आहेत तो भाग तसाच ठेवायचा। वाळलेल्या फांद्या पटकन तुटतात, पण ज्या अर्धवट ओल्या आहेत त्या जर आपण हाताने तोडल्या तर त्यांच्यावरची साल सुद्धा निघते आणि त्यामुळे रोपाला इजा होण्याची शक्यता असते। म्हणून कात्रीने या फांद्यांची छाटणी करणे जास्त महत्वाची ठरते। हे बघा, मी आता सर्व याच्या फांद्या काढून घेत आहे। वाळलेल्या फांद्या असल्यामुळे त्या पटकन तुटतात, पटकन कापल्या जातात। तर अशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या तुळशीची काळजी घ्यायची। अशा प्रकारे तुळशीच्या ज्या वाळलेल्या काड्या होत्या या सर्वांची मी छाटणी केली आहे आणि त्यामुळे बघा तुळशीला किती एक वेगळंच रूप प्राप्त झालेलं आहे। या रोपाला मी पाणी घातलं, त्याची व्यवस्थित काळजी घेतली, तर माझी ही तुळस पुन्हा पहिल्यासारखी होणार आहे। तुळशीची छाटणी केल्यानंतर हे जे तुळशीच्या काड्या आहेत, तर या काड्या आपण कुठेही न टाकून देता आपण या कंपोस्ट मध्ये जरी घातल्या तरी चालतात, किंवा याची पावडर करून आपल्या झाडांना घातली तरी चालते, किंवा नदीमध्ये किंवा वाहत्या पाण्याने प्रवाहित केली तरी चालते, कारण तुळशीचे काष्ठ सुद्धा पवित्र आपण समजतो। तुळशीच्या या अशा प्रकारच्या काष्ठांची माळ केली जाते आणि ती आपण मोठ्या श्रद्धेने गळ्यात घालतो। या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।